नमस्कार, मी करिश्मा भुरके, नवागाच्या ई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. साखरेचे अतिरिक्त उत्पादन झालेले असताना पाकिस्तानातून आयात केलेली साखर, तुरीचेही जादा उत्पादन झालेले असताना मोझांबिक मधून आयात केलेली तूर आणि राज्यात दुधाला भाव मिळत नसताना गुजरात कर्नाटक मधून मागवले जाणारे दूध, येत्या 5 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेट देऊन आगळ्या वेगळ्या प्रकारचे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आज किसान सभेच्या डॉक्टर अजित नवले यांनी दिली. या आंदोलनाला 7 जूनपर्यंत सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाचा पुरवठा बंद करण्याचे आवाहन करू, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 10 जूनला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात चक्काजाम करण्याचा इशाराही नवले यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय किसान महासंघ आणि देशभरात एकूण 22 राज्यातील 130 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आजचा 2रा दिवस आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला नेहमीप्रमाणे आला आहे. पालघरमधील बुलेट ट्रेनबाबतची जनसुनावणी शेतकऱ्यांनी आज उधळून लावली. स्थानिकांचा बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाला तीव्र विरोध आहे. बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणीत झालेल्या गोंधळामुळे तसेच स्थानिकांच्या विरोधामुळे जनसुनावणी रद्द करण्यात आली. आयपीएलमधील सामन्यावर सट्टा लावल्याची कबुली अभिनेता अरबाज खानने दिली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आयपीएल सट्टा प्रकरणी अरबाजला समन्स बजावला होता. ठाणे खंडणी विरोधी पथकासमोर आज चौकशीसाठी हजर राहण्यात आले होते. या चौकशीत आपण आयपीएल सामन्यात सट्टा लावल्याची कबुली अरबाजने दिली आहे. गेल्या 5 वर्षांपासून सट्टेबाज सोनू जालनच्या संपर्कात होतो. गेल्या आयपीएलमध्ये सट्टा बाजारातून कोट्यावधींचे नुकसान झाल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेली आरोपी इंद्राणी मुखर्जीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने शुक्रवारी इंद्राणी मुखर्जींना जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी औषधांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे इंद्राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उत्तराखंडमधील 4 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर ढगफुटी झाली. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. टिहरी, उत्तरकाशी, पौंडी आणि नैनिताल येथे ढगफुटीनंतर डेहराडून या उत्तराखंडच्या राजधानीमध्ये मुसळधार पाऊस झाला. उत्तराखंडमधील स्थानिक नद्या व नाले ढगफुटीमुळे दुथडी भरून वाहू लागले आहेत. तसंच तेथील घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. पादचारी मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. माजी भारतीय खेळाडू मदनलाल, बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना यांच्या पत्नी शशी आणि डीडीसीए क्रीडा समितीचे माजी सदस्य विनोद तिहाडा यांना दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 30 जून रोजी निवडणूक लढण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील विकास सिंग आणि रवी गुप्ता, पत्रकार रजत शर्मा यांच्यासह मदनलाल निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये कर्नाटक परिवहन महामंडळाच्या 2 बसचा भीषण अपघात झाला. कलबुर्गीमध्ये जेवारगीजवळ आज सकाळच्या सुमारास कर्नाटक परिवहन महामंडळाच्या 2 बस समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात एका बसचा चालक आणि बसमधून प्रवास करणाऱ्या 3 शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशात 5.2 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. शनिवारी सकाळी 11:30 हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील तेजू येथून 114 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या झटक्यानंतर नागरिकांना घर आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली. नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavaka.com. धन्यवाद. आपण उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूया 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.